राठोड ग्रुप कंपनीचे मालक अचानक गायब झाल्याने त्यांची दुसरी पत्नी जी निम्म्याहून कमी वयाची होती ती कंपनी सांभाळण्यासाठी आली पण तिचा उद्देश काही वेगळाच होता त्यासाठी तिने एक स्पर्धा आयोजित केली ज्यात तिची ओळख समोरसोबत झाली जो त्या कंपनीचा खरा वारसदार होता ती त्याच्या प्रेमात पडली पण ती आपली सावत्र आई आहे समजून त्याने धोक्याने ती कंपनी आपल्या नावे केली व तिला पोलीस केसमध्ये फसवलं पण शेवटी त्याच्या वडिलांचा पत्ता लागला व तो तिथे पोहोचताच त्याच्यावर हल्ला झाला हल्लेखोराला बघून तो शॉक झाला शेवटी त्याच्या वडिलांकडून असं सत्य समोर आलं ज्याने त्याचं डोकंच चक्रावून गेलं कारण ती तर दीपक आज भलताच बिझी होता आज ऑफिसमध्ये खास अनाऊन्समेंट होणार होती दीपकवर या सर्वांची खास जबाबदारी होती ऑफिसचा पूर्ण मेकओवर करण्यात आला होता खास सजावट करण्यात आली होती रिसेप्शनला पत्रकार सुद्धा जमा झाले होते दीपकसह सगळा स्टाफ उत्सुकतेने वाट पाहत होता एकदाची कोरी करकरीत मर्सिडीज गाडी गेटवर उभी राहिली आधी गाडीतून पाठक उतरले तसा दीपक पुढे आला गुड मॉर्निंग सर प्लीज वेलकम पाठकनी मान डोलावून त्याला थांबण्याचा इशारा दिला पाठक हे राठोड ग्रुप ऑफ कंपनीजचे फार जुने आणि विश्वासू सहकारी आहेत गार्डने गाडीचं मागचा दार उघडलं तशा सर्वांच्या नजरा खिळल्या एक पंचवीशीतली तरुणी गाडीतून उतरते पायात ब्लॅक हिल्सचे शूज ब्लॅक स्कर्ट आणि पांढरा शुभ्र शर्ट गळ्यात स्कार्फ हातात नाजूक पण तितकंच महागडं घड्याळ रोल केलेले मोकळे केस खांद्यावर सोडलेले आणि त्यात भर म्हणजे तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर ब्राऊन रंगाचा गॉगल थोडा हटके होता पण तरीही ती जाम भारी दिसत होती दीपक तर पाहतच राहिला सगळीकडे कॅमेराची फ्लॅश लाईट चमकायला लागली आणि दीपक भानावर आला पाठक म्हणतात मॅडम धीस वे प्लीज गार्डने आणि दीपकने वाट करून दिली सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमा झाले टेबलवर ऑलरेडी माईक बसवले होते आता पाठक काय सांगणार आणि ही बाईक कोण याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं पाठक म्हणतात गुड मॉर्निंग एवरीवन आज आपल्याला इथे आपल्या राठोड ग्रुप ऑफ कंपनीच्या नवीन मालकाची खास ओळख करून देताना मला खूप आनंद होत आहे प्लीज वेलकम अवर न्यू मॅनेजिंग डायरेक्टर मीरा राठोड सगळे आश्चर्यचकित होऊन टाळे वाजवतात सगळे आपापसात आप कुजबूज सुरू करतात अरे ही मीरा राठोड आहे सरांची वाईफ एवढी यंग मिस्टर राठोडच्या अर्ध्या वयाची पण नाही दीपकही विचार करू लागला हिलाच वैतागून सर कुठेतरी निघून गेले की हिनेच काही केलंय सरांनी तर आधीच आपल्या मुलालाही बेदखल केलंय त्याला तर कोणी पाहिलं सुद्धा नाही तो पण कुठे आहे काय माहीत आता ही काय कंपनी सांभाळणार साधा फॉर्मलवर गॉगल निवडता येत नाही हिला माईकची धुरा स्वतःकडे सांभाळत मीरा डोळ्यावरचा गॉगल काढत म्हणते गुड मॉर्निंग एव्हरीबडी यापुढे आपल्याला एकत्र येऊन काम करायचं आहे अपेक्षा करते तुम्ही मला साथ द्याल तुम्ही म्हणाल ही पंचवीशीतली मुलगी हा एवढा मोठा बिझनेस एम्पायर काय सांभाळणार जिला साधा गॉगल निवडता येत नाही हो ना मिस्टर दीपक दीपक पुरता गोंधळतो माझी कामाची पद्धत वेगळी आहे सो बी केअरफुल मग पत्रकारांशी संवाद साधून पाठक आणि मीरा केबिनमध्ये गेले पाठक म्हणतात या मीरा मॅडम बसा तुमची खुर्ची सांभाळा मीरा खुर्चीवर हात ठेवून म्हणते नाही ही जागा माझी नाही याचा खरा हकदार मिस्टर राठोड यांचा मुलगा आहे पण जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत मी फक्त तो एक केअरटेकर आहे पण जगासमोर ही गोष्ट अजूनही आपल्याला अज्ञातच ठेवावी लागणार इतक्यात दीपक दारावर नॉक करतो मे आय कम इन मॅडम मीरा म्हणते प्लीज कम मिस्टर दीपक बोलताना विचार करत जा आपण कोणाबद्दल बोलतोय ते मला माणसाचा चेहरा पाहून कळतं त्याच्या मनात काय चालले आहे ते दीपक म्हणतो आय एम सॉरी मॅडम इथे घरी आल्यावर दीपक भलतीच चिडचिड करतो त्याची चिडचिड बघून त्याचा रूम पार्टनरसमोर त्याच्या या वागणुकीचं कारण विचारतो दीपक त्याला सकाळपासूनची सगळी घटना सांगतो आता तूच सांग समर का चिडचिड नको करू पण काही बोल समर एक नंबर फटाकडी आहे आरती आम्ही यंगस्टर काय मेलो होतो जे हिने या बापाच्या वयाच्या माणसाशी लग्न केलं लग। आणि सर गॉड नोस ते कुठेत बाय द वे तुझी आज बँकेत मीटिंग होती ना काय झालं तुझ्या प्रपोजलचं समर म्हणतो काही नाही वेटर लक नेक्स्ट टाईम समर राजपूत ज्याला मोठा बिझनेस करायचा आहे एवढंच नाही तर त्याला राठोड ग्रुप ऑफ आप कंपनी आपल्या नावावर करायचे बाय हुक और बाय क्रूक गेल्या सहा महिन्यात कंपनीचे खूपच नुकसान झाले होते कंपनीचे शेअर्स बाजारात खूपच खाली घसरले होते आता कंपनीला नवीन स्ट्रॅटेजीची गरज होती मीराने कंपनीची धुरा हातात सांभाळल्यावर लगेचच एक तातडीची बैठक बोलावली सगळ्या सिनियरला हजर राहण्यास सांगितले प्रत्येक डिपार्टमेंटल हेडकडून कामाचा आढावा घेऊन काही चेंजेस सांगितले मीटिंग संपल्यावर दीपक आणि पाठकला थांबवून घेतले मीरा म्हणते आपण गेली कित्येक वर्ष तोच तो बिझनेस चालू ठेवला आहे पण माझ्या मते आपण आता नवीन पर्याय शोधायला हवा तुम्हाला काय वाटतं पाठक म्हणतात नवीन असं काय करणार मॅडम आपण सगळ्याच क्षेत्रात कार्यरत आहोत दीपक म्हणतो मॅडम आपण लोकांकडून बिझनेस प्रपोजल मागू म्हणजे आयडिया मिळेल पाठक म्हणतो आता काय आपण लोकांकडून आयडिया घ्यायच्या तर राठोड ग्रुप ऑफ कंपनीज आहे ही हे विसरू नको दीपक म्हणतो मला तसं म्हणायचं नव्हतं सर पाठक म्हणतात आपण आधी आहे ती परिस्थिती सांभाळूया मीरा म्हणते मला त्याचं टेन्शन नाही काहीसा विचार करू दीपक एक काम करा राठोड ग्रुपकडून एक स्पर्धा आयोजित करा नवीन बिझनेस प्रपोजल सादर करायला लावा ज्यांचं प्रपोजल उत्तम असेल त्याला आपण फायनान्स करू सहा महिन्यात स्कोप वाढला तर पार्टनरशिप करू दीपक म्हणतो ग्रेट आयडिया मॅम मी लगेच कामाला लागतो आणि या स्पर्धेसाठीचे नियम अटी व पात्रता पूर्ण डेटा तुम्हाला ईमेल करतो मीरा म्हणते गुड कामाला लागा आणि मिस्टर पाठक तुम्ही यात लक्ष नका घालू तो करेल मॅनेज सगळं यू मे गो नाऊ बाहेर आल्यावर पाठक दीपकला त्याच्या या सल्ल्याबद्दल त्याची कान उघडणी करतात तुला काय गरज होती फालतू आयडिया देण्याची जास्त पुढे पुढे करू नकोस जस्ट स्टे इन युअर लिमिट्स दीपक काही न बोलता मुकाट्याने कामाला सुरुवात करतो रात्री घरी आल्या आल्या दीपक म्हणतो अरे साल्या कामाला लाग तुझ्यासाठी कमाल ऑपॉर्च्युनिटी आली आहे ही स्पर्धा तूच जिंकावी भावा पार्टी तो बनती आहे मेर यार आणि तो स्पर्धेबद्दल समरला सांगतो दोघेही पार्टी करायला घराच्या बाहेर पडतात बाहेर पार्टी करून घरी येत असताना त्यांची बाईक खराब होते मग ते दोघे पायीत चालत येत असतात दीपकला दारू जरा जास्तच चढते किंबहुना त्याला झेपत नाही असं म्हटलं तरी चालेल दीपक म्हणतो यार सम्या तू ही बाईक विकून टाक यार नेहमी टांग देते समर म्हणतो हो हो आधी सावर स्वतःला कशाला पितो रे एवढी दीपक म्हणतो मी कुठे प्यायलो फक्त विस्कीचे दोन समर म्हणतो अरे सावर स्वतःला समर दीपकला तो पकडणार तोच समोरून येणाऱ्या गाडीला दीपक धडकतो ड्रायव्हरने वेळीच ब्रेक लावल्याने अपघात टळला गाडीतून तावा तावाने एक मुलगी बाहेर येते हलक्या गुलाबी रंगाची साडी काळ्या रंगाचा चकाकणारा स्लीवलेस ब्लाऊज कानात खड्याचे कानातले हातात नाजूक डायमंडचा कडा ओठांवर फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक समोरची आणि तिची नजरभेट झाली युजलेस कळत नाही का समोरून गाडी येते ते दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घाला ती अजून चिडते समोर एक वेगळाच ॲटिट्यूड दाखवून काहीच न बोलता दीपकला उचलायला जातो ती म्हणते काही मॅनर्स नावाची गोष्ट आहे की नाही चुका करून सुद्धा ॲटिट्यूड किती ती सरळ गाडीत जाऊन बसते तोच तिचं लक्ष दीपकवर जातं ती खाली उतरून मदत करायला जाते समर तिची मदत नाकारतो आणि टॅक्सी थांबवून दीपकला घरी घेऊन येतो सकाळी दीपकला उठायला उशीर होतो तो घाईतच तयारी करून ऑफिसला निघतो समर्थ्याला नाश्त्याला थांबवतो पण तो उशीर झाल्यामुळे निघतो ऑफिसमध्ये पोहोचल्यावर निरोप मिळतो ताबडतोब मॅडमच्या कॅबिनमध्ये हजर राहण्याचा मीरा म्हणते दीपक आजचा माझा शेड्यूल लाईन अप करा आणि मला आपल्या नवीन प्रोजेक्टचे अपडेट द्या दीपक आश्चर्याने म्हणतो फक्त एवढंच मीरा म्हणते हो का अजून काही अपेक्षित होतं का, का? दीपक म्हणतो नाही काही नाही मनात म्हणतो वाचलो बुवा मीरा म्हणते एक मिनिट मिस्टर दीपक सिनियरने असं उशिरा ऑफिसमध्ये येणं शोभत नाही आपल्या लॅपटॉपवर डोकं घालत ती म्हणाली आपल्याला जेवढी झेपते तेवढीच घ्यावी मनातलं हसू न दाखवता दा ती बोलली दीपक म्हणतो चायला त्या दिवशी सारखं आज पण हिने मनातलं ओळखलं आणि हिला कसं माहीत की काल मला जास्त झालेली तो विचार करत बाहेर पडला दीपक एक फाईल घरीच विसरतो म्हणून समर ती फाईल घेऊन दीपकच्या ऑफिसमध्ये येतो तो, तो रिसेप्शनला विचारून मागे वळतो तोच त्याची टक्कर मागून येणाऱ्या मीराला लागते मीरा काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाचतो आणि समरला राग देत निघून जाते दीपकला येण्यास उशीर असतो म्हणून समर फाईल रिसेप्शनला देऊन निघतो दुपारी समर एका बँकेत जातो त्याच्या बिझनेस प्रपोजल संबंधी मिटिंग असते मीटिंग संपवून तो निघतो आणि लिफ्टची वाट बघत असतो मागून मीरासुद्धा येते दोघेही लिफ्टमध्ये चढतात आत ऑलरेडी दोन तीन जणं असतात लिफ्ट अकराव्या मजल्यावर आल्यावर अजून गर्दी जमा होते लंच टाईम झाल्यामुळे सगळे एकत्र निघाले असतात आता त्या गर्दीचा जरा त्रास व्हायला लागतो मीराला ती अजून मागे सरकते तर मागे समोर असतो पुढेही पुरुष मंडळी आणि मागे हा तिला खूप अवघडल्यासारखे होते दहाव्या मजल्यावर आली तरी गर्दी काही कमी होत नाही समोरला तिची घुसमट कळते तो तिला मागे जागा देऊन पुढून येणारा लोड स्वतःच्या अंगावर घेतो मीराला त्याचं प्रोटेक्ट करणं अजिबात नाही आवडलं तिला एक युक्ती सुचते ती उलटी येण्याचं नाटक करते तसं अकराव्या मजल्यावर सगळी गर्दी भरभर उतरते आता लिफ्ट मध्ये फक्त मीरा आणि समर दोघेही एकमेकांकडे चोर नजरेने बघत गालात गालात हसतात लिफ्ट आठव्या माळ्यावर येताच बंद पडते कोणीच कोणाशी बोलत नाही त्यांचा इगो मध्ये येत असावा तासाभराने लिफ्ट परत सुरू होते इमारतीच्या आवारात येतात समोरून दोन इसम बाईकवरून जाताना मीरावर गोळी झाडतात हे लक्षात येताच समर तिला मागे खेचतो आणि तोल जाऊन तो खाली पडतो तिथे एकच गर्दी जमा होते मीरा थोडक्यात बसावते समर विचारतो आर यू ओके okay? मीरा म्हणते या आय एम फाईन तू ठीक आहेस ना समोर म्हणतो आय एम ओके थोड्याच वेळात पोलीस तिथे येतात सगळी छानबीन करून मीराला गार्डसोबत ठेवण्याचा सल्ला देतात आणि समरला शाबासकी देतात मीरासुद्धा समरचे आभार मानून निघाली काही दिवसांनी राठोड ग्रुपची बिझनेस प्रपोजलची स्पर्धा सुरू होती वेगवेगळे हजारो अर्ज येतात त्यात फायनल पाच सिलेक्ट होतात या पाच अर्जात समरही असतो आता या पाचही जणांची मुलाखत स्वतः मीरा घेते शेवटी फायनल विजेता घोषित केला जातो तो विजेता समर असतो समोरचं बिझनेस करायचं स्वप्न पूर्ण होतं आणि तो पूर्णपणे कामावर लक्ष केंद्रित करतो आज त्याच्यामुळे राठोड ग्रुप ब्युटी प्रोडक्ट्समध्ये आपलं नशीब आजमावणार कोणी विचारही केला नव्हता की राठोड ग्रुप या बिझनेस क्षेत्रात प्रवेश करेल सगळ्यांनी मीराला मूर्ख ठरवलं पण मीराला पूर्ण खात्री होती की यात यश नक्की मिळणार सहा महिन्यानंतर खरोखरच समोरची कल्पना आणि मेहनत फळाला आली आणि राठोड ग्रुपसोबत स्पर्धेच्या अटीप्रमाणे पार्टनरशिप साईन झाली आणि बघता बघता बिझनेस चांगलाच वाढला कंपनीचे शेअर्स बाजारात पडत वाढले दीपक दारावर नॉक करत मी आत येऊ का मीरा म्हणते ओ प्लीज का दीपक म्हणतो मॅम आता तर तुमच्या मनासारखं झालं मग आता आपण हे घोषित करू शकतो की समरच या कंपनीचा वारस आहे मीरा म्हणते नाही दीपक अजून वेळ आहे राठोड सरांचा खरा गुन्हेगार बाकी आहे आणि अजून समोरला खूप काही अचीव करायचं आहे यावेळेस सत्य बाहेर आल्यास त्याच्या जीवाला धोका आहे आपली दोन वर्षांची मेहनत वाया जाईल जी आपण समरला शोधण्यापासून त्याला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी घेतली दीपक म्हणतो बट मीरा समर मीरा म्हणते राठोड सरांनी त्याच्या बेजबाबदारपणे वागण्यामुळे त्याला बेदखल केलं होतं पण आता तो पूर्णपणे सुधारला आहे आणि आता तो स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न करतोय त्याला या प्रॉपर्टीचा अजिबात मोहन आहे नाहीतर याआधीच त्याने ते सरळ काबीज केलं असतं तो वारस म्हणून हक्क दाखवू शकला असता दीपक म्हणतं हम्म मीरा म्हणते बाय द वे आपली नवीन मॉडेल रिया कधी येते दीपक म्हणतो येईलच इतक्यात रिया येते आणि म्हणते थिंक ऑफ द देवील अँड देवील इज हिअर मीरा अगदी आनंदाने मिठी मारून वेलकम बॅक डिअर आत्ता येतेस तू रिया म्हणते आफ्टर ऑल एवढ्या मोठ्या कंपनीची मॉडेलिंग ऑफर कोण ना करेल मीरा म्हणते ओळख करून देते दीपक ही माझी बालमैत्रिणी आम्ही लंडनला एकत्र होतो रिया म्हणते हाय दीपक दीपक पूर्ण स्वप्नाल ठरवला मीरा त्याला चिमट्या काढून स्वप्नातून उठवते हिची समरशी ओळख करून दे आणि बाकीचे काम पूर्ण करून घे दीपक म्हणतो हो हो इथे मीरा पोलिसांशी काही पुरावे सापडेल का यासंबंधी चौकशी करते आमचे प्रयत्न सुरू आहेत एवढंच तिला उत्तर मिळतं समरच्या नवीन प्रोडक्ट लाँचसाठी रिया मॉडेलिंग करणार असते बराचसा वेळ ते कामानिमित्त एकत्रच असतात याच दरम्यान समर आणि रियाची जवळीक वाढते मीराला ते जाणवतं ती नेहमी त्या दोघांना चोरून बघत असते त्याचं तिच्या जवळ असणं तिचं त्याच्याशी लगट करणं आता मीराला चिड देत होतं समरने मीराची चिडचिड बरोबर ओळखली त्याला कळत होतं की मीरा त्याच्यात गुंतली आहे ते, गुंत ते पण तो स्वतः व्यक्त होत नव्हता किंबहुना त्याला ते मान्य नव्हतं असेच काही दिवसांनी रियाचा वाढदिवस आला रियाने तिच्या घरी बड्डे पार्टी ठेवली होती आणि सगळ्यांना बोलावलं होतं रियाचं चा घर छान समुद्रकिनारी होतं संध्याकाळी पार्टी सुरू झाली लाल रंगाचा वन पीस ड्रेस घालून मीरा आली होती कानात लांब चेनवाले कानातले घातले होते आणि केसांचा झुपका डोक्यावर बांधला होता त्यात कमी होती ती तिच्या स्माईलची कारण पार्टीत आल्यापासून तिची नजर समरला शोधत होती थोड्या वेळात दीपक आणि समर आले समरची आणि मीराची फक्त नजरवेट झाली समर रियाला म्हणतो हे गॉर्जियस हॅपी बर्थडे दिस इज फॉर द मोस्ट ब्युटिफुल लेडी इन द वर्ल्ड गिफ्ट दिलं आणि त्याची नजर मीराला शोधू लागली रिया म्हणते ओ थँक यू सो मच फ्लटर त्याचा गाल ओढत ती बोलते दीपक म्हणतो अरे केक कधी कापणार लेट्स कट द केक सगळे केक कट करण्यासाठी आणि बर्थडे गर्लला कर चिअर करायला जमा झाले समर रियाला केक भरवतो चुकून थोडासा केक रियाच्या गालावर लागतो समर मीराकडे बघत रियाच्या गालावरचा केक स्वतःच्या ओठांनी उचलून खातो मीरा हे सगळं बघत असते पण राग आवरून गप्प राहते म्युझिक चालू होतं आणि समर रियाला घेऊन डान्स फ्लोअरवर जातो दीपक येऊन मीराला डान्ससाठी विचारतो आणि ते दोघेही एकत्र जातात डान्स सुरू असताना समर आणि मीराची नजर मात्र एकमेकांवर होती प्रेम दोघांचंही होतं पण कबूल मात्र करत नव्हते पार्टनर चेंजिंगचा डान्स सुरू झाला दहा कपल्स डान्स करत होते पार्टनर बदली होऊन समर आणि मीरा एकमेकांसमोर आली पण समर डान्स फ्लोअरवरून निघून बार काउंटरवर गेला त्याने एक पेग मारला आणि रियासमोर परत नाचू लागला इथे मीराला खूप राग आला होता ती पण बार काउंटरवर गेली आणि रागाच्या भरात असताना नकळत पाच ते सहा पेक मारून घराच्या बाहेर पडली तिला वाटेत दीपकनी अडवले त्याला काहीसं कारण देऊन ती निघाली समर हे लांबूनच पाहत होता तो तिच्या मागे मागे गेला मीरा समुद्रकिनारी फिरत होती पाण्याच्या लाटेबरोबर आत शिरत चालली होती पाणी ढोपराच्या वर चढत होतं इतक्यात तिचा तोल गेला तोच समरने तिला मागून कमरेला धरून स्वतःकडे ओढलं तिचा स्पर्श होताच तो तिच्यात हरवून गेला तिच्याकडे एक टक पाहत बसला त्या चांदण्या रात्रीत ती खूपच सुंदर दिसत होती कदाचित त्याच्या मनातल्या भावनांना वाट मोकळी झाली होती त्याने तिला कमरेत हात घालून अजून जवळ ओढलं तिचे बांधलेले केस मोकळे केले त्या मोकळ्या केसात आपला उजवा हात फिरवत तो तिच्या ओठांजवळ गेला तीही त्याला भरल्या नजरेने पाहत होती त्यावेळेस कोणाचाही विरोध नव्हता दोघेही त्या क्षणात हरवू पाहत होते पण अचानक समरने मीराला दूर लोटले दोघेही आपापल्या विचारात मागे झाले मीरा पाण्यातून बाहेर पडून परत घराच्या दिशेने निघाली तोच तिला गिरकी आली समोरचं लक्ष जाताच त्याने तिला सावरली मीरा ऑलमोस्ट शुद्ध हरपून बसली होती सकाळ झाली तेव्हा मीरा रियाच्याच घरी होती इतकात रिया तिच्यासाठी कोरा चहा घेऊन येते रात्री बेशुद्ध अवस्थेत समोरच तिला घरी घेऊन येतो हे रियाकडून मीराला समजते रिया म्हणते काय ग काल अचानक ड्रिंक अँड ऑल खरंच चालू केलीस का मीरा म्हणते शटअप चल मला उशीर होते रिया म्हणते नेक्स्ट वीक कॉन्फरन्स आहे जाणार आहेस ना समोर पण आहेस की सोबत मीरा म्हणते नाही दीपकला पाठवीन रिया म्हणते व्हाय चांगली सोबत आहे मस्त संधी आहे तेवढंच समजून घ्याल तुम्ही एकमेकांना आणि इथे मी दीपकला ती नजर चोरत बोलते मीरा म्हणते अच्छा जी तुला समजून घ्यायचंय दीपकला कपसे चलराय हे सब मीरा काहीसा विचार करून म्हणते रिया आय एम totally टोटली आर समोरच्या मनात काय चालले आहे याचा नेम नाही लागत आहे मी त्याच्याजवळ असूनही दूर असल्यासारखी आहे आय रिअली डोंट नो रिया म्हणते मला तरी वाटतं तुझं जाणं गरजेचं आहे कंपनीसाठी तरी आणि अंकलला पण भेटून ये मीरा म्हणते आय थिंक यू आर राईट बट ओनली फॉर अंकल मीरा आणि समर लंडनला कंपनीच्या महत्त्वाच्या कामासाठी रवाना होतात लंडनला कंपनीच्या गेस्ट हाऊसमध्ये दोघेही थांबतात छान थंडगार वातावरणात मीरा सुखावून जाते लंडनमध्येही मीरा आणि समर कामाव्यतिरिक्त काहीही बोलत नाही एक दिवस मीरा मीटिंग संपल्यावर बाहेर निघून जाते तिला परत यायला बराच उशीर होतो मीरा अजून आली नाही म्हणून समोर घराबाहेर पडतो वाटेत एका ठिकाणी मीरा दिसते तिची गाडी रस्त्यात बंद पडते आणि म्हणून तिला उशीर झालेला असतो समोर पुढे जाणार तेवढ्यात काही कॉलेज स्टुडंट तिला तिची गाडी दुरुस्त करायला मदत करतात गाडी दुरुस्तही होते पण पुढच्या क्षणाला ते लोक तिला एकटीला पाहून तिची छेड काढत तिला सतवायला लागतात समोर पुढे जाऊन त्यांना दमदाटी करत एकाच्या कांजिलात लगावतो तशी ती मुलं दूर जातात मीरा मनोमन खुश होऊन समरला थँक्स म्हणते समर म्हणतो नो नीड टू थँक्स तुझ्या जागी कोणीही असतं तरी मी हेच केलं असतं मीराला वाटतं तो, तो आता तरी कबूल करेल की त्याला मीरा आवडते आणि त्याचं तिच्यावर प्रेम आहे पण समरचं बोलणं ऐकून तिला खूप राग येतो आणि ती ताड त्या मुलांच्या दिशेने जाते जे मगाशी तिची छेड काढत होते त्या मुलांना एक एक किक मारून खाली पाडते समरला बघून ती त्या मुलांना अजून मारते समर आश्चर्याने तिला बघतो मीरा रागाने म्हणते लुक मिस्टर समर आय रिअली डोंट नीड युअर हेल्प आय कॅन प्रोटेक्ट माय सेल्फ तिची ती मुलांसोबतची लढत बघून समरला हा अंदाज आलाच की ती वेल ट्रेन कराटे चॅम्पियन आहे पण तो अजूनही तसाच खडूस विथ ॲटिट्यूड समर चालायला लागतो मीरा गाडी सुरू करून त्याच्या पुढे उभी करते असं दोनदा झाल्यावर तिसऱ्यांदा तो गाडीत बसतो मीरा गाडी स्टार्ट करते हळूहळू गाडीचा वेग वाढवतच जाते समर हे सगळं बघत असतो आणि एका क्षणाला येऊन तो मीराला गाडी थांबवण्यास सांगतो पण मीरा अजूनच रागात गाडी चालवत असते गाडी घरापर्यंत पोहोचते तरी मीरा गाडीचा वेग कमी करत नाही आणि गाडी समोर आदळणार इतक्यात ग गा मीरा गाडीचा ब्रेक तापते गाडी थांबल्यावर समोर मीराला बाहेर खेचून एक कानाखाली मारतो आणि जायला लागतो मीरा म्हणते आय लव्ह यू समर व्हाय डोंट यू अंडरस्टँड तुला जर माझ्याबद्दल काहीच वाटत नाही तर का माझी इतकी काळजी घेतोस बोल ना समोर काहीच बोलत नाही हे बघून मीरा घरात जायला निघते इथे समर रागाच्या भरात गाडीच्या काचेवर जोरदार पंच मारतो काच फुटल्याचा आवाज ऐकून मीरा मागे वळून बघते तर समरच्या हातातून रक्त वाहत असतं मीरा पुढे निघून जाते समोर आज जाऊन बघतो तर मीरा फर्स्ट एड किट घेऊन बसलेली असते समोर गप्पपणे जाऊन तिच्या बाजूच्या सोफ्यावर बसतो मीरा सुद्धा शांतपणे त्याला मलमपट्टी करते आणि सॉरी बोलून रूममध्ये निघून जाते ती रात्रभर रडत बसते रडता रडता कधी झोप लागते हे तिला कळतच नाही सकाळी उठल्यावर मीरा कॉफीसाठी मेडला हाक मारते पण कोणीच हाक देत नाही म्हणून ती स्वतः किचनमध्ये जाण्यास निघते रूमचं दार उघडताच तिच्या पायाशी एक सफेद फुलांचा गुच्छ आणि एक ग्रीटिंग मिळतं त्यावर सॉरी लिहिलेलं असतं ती ते रागात फाडून टाकते आणि फूल फेकून देते मेडला हाक मारतच हॉलमध्ये मा येते तिथे तिला ती टी पॉयवर पिवळ्या रंगाचा फुलांचा गुच्छा मिळतो आणि ग्रीटिंग सुद्धा परत सॉरीचा मेसेज तिथे ग्रीटिंग पण फाडून टाकते आणि परत फुलंही फेकून देते किचनमध्ये दे गेल्यावर पण तेच डायनिंग टेबलवर छान कॉफी ट्रे सजवलेला असतो लिलीची फुलं कॉफी कपच्या बाजूला ठेवलेली असतात मीरा कप उचलायला जाते तेव्हा तिचं लक्ष कॉफीच्या फेसावर लिहिलेल्या सॉरीकडे जातं ती कॉफी न पिताच फुल परत फेकून निघते बाथरूममध्ये शॉवर घेताना विचार करते मी जरा अति नाही का केलं उगाचा आपण ती फुलं फेकून दिली कार्ड्स पण फाडून टाकले एक मन सांगत होतं की नाही जे केलं ते बरोबरच केलं मला नाही बोलायचं त्याच्याबरोबर आज काहीच मीटिंग नसल्याने ती अगदी निवांत होती इतक्यात मेळ तिच्यासाठी कॉफी आणि नाश्ता घेऊन येते आणि एक सुंदर पॅकिंग केलेलं गिफ्ट रेड रोजेसचा गुच्छ आणि एक मोठं ग्रीटिंग कार्ड तिला देते मीरा काहीच प्रतिक्रिया न देता गप्प नाश्ता करून घेते मनातून तर खूप इच्छा असते ते गिफ्ट पाहण्याची पण रागमध्ये येतो ती रियाला फोन करून रात्रीपासून ते आत्तापर्यंतचा सगळा प्रकार सांगते रिया खूप एक्सायटेड होऊन बोलते यार जाम लकी आहेच नको एवढा भाव खाऊस हाऊ रोमॅन्टिक मीरा म्हणते माय फूट रोमॅन्टिक म्हणे रिया म्हणते तुलाही हेच हवं होतं ना मग आता काय झालं काश दीपकला असं काही सुचेल मीरा म्हणते तो फक्त सॉरी म्हणतोय अजूनही काही स्पष्ट बोलत नाही आहे आणि हो स्वतःच्या तोंडून सॉरी नाही म्हणाला रिया म्हणते ओके पण तरीही एकदा विचार कर वी नेवर नो पुढे काय होईल मीरा फोन ठेवून देते आणि एकटक त्या गिफ्ट व गुलाबाच्या फुलांकडे पाहत बसते शेवटी न राहून ती आधी गुलाबाची फुलं हातात घेते डोळे बंद करून मन भरून त्यांचा सुगंध घेते डोळे उघडते तोपर्यंत तिचा राग बऱ्यापैकी निवळलेला असतो आता ती ग्रीटिंग वाचायला घेते डिअर मीरा आय एम एक्स्ट्रीमली सॉरी प्लीज गिव्ह मी वन चान्स टू प्रूव्ह माय सेल्फ माझ्या मनातलं ओळखायला मला थोडा वेळ लागला पण काय करू मी असंच आहे ग तुझा राग गेला असेल आणि अजूनही तुझ्या मनात माझ्याविषयी जागा असेल तर बी रेडी शार्प फायव पी एम आय एम वेटिंग फॉर यू होप सो so, की तुलाही गुलाबांची फुले आणि ड्रेस तुला आवडेल समर मीरा भरल्या डोळ्यांनी वारंवार तेच तेच वाचत असते ती घाईने ते गिफ्ट उघडते त्यात बेबी पिंक कलरचा गाऊन होता खूपच सुंदर होता गाऊन मीरा आनंदाने बेवान होऊन नाचते मनात गाणं गुणगुणत ती गुलाबांची फुलं घेऊन नाचायला लागते ती फुलं स्वतःवर उडवून ती स्वतःला बेडवर झोकून देते आणि रियाला फोन करते मीरा म्हणते रिया रिया रिया, रिया आनंदाच्या भरात ती खूप बोलत असते रिया म्हणते नऊ वाट आश्चर्याने ती विचारते मीरा म्हणते यू आर टू गुड म्हणूनच मी तुझं ऐकते मी आणि समर डेटवर चाललो आहे रिया म्हणते ओ oh, वाव वाश अ गुड लक आपण नंतर बोलू आता खूप कामं आहेत प्लीज मीरा म्हणते ओके बाय मीरा संध्याकाळी पाच वाजता तयार होऊन वाट बघत असते ड्रायव्हर गाडी घेऊन येतो तिला समरने दिलेलं कार्ड देतो मीरा कार्ड वाचते कम फास्ट आय एम वेटिंग ड्रायव्हर म्हणतो निघायचे का गाडी रेडी आहे असं तो विचारतो मीरा होकार देत गाडीजवळ जाते गाडीचं दार उघडते तर सीटवर पुन्हा रेड रोज व बुके असतो मीरा खूप खुश होते आणि एक्सायटेड सुद्धा मीराला घेऊन गाडी एक चर्चजवळ थांबते मीरा गाडीतून उतरते एक लहान मुलगी तिच्याजवळ येऊन तिला परत एक गुलाबाचं फूल देते आणि मीराचा हात धरून चर्चमध्ये एका ठिकाणी घेऊन तिला सोडून निघून जाते मीरा फक्त आश्चर्याने बघत असते समोर समोर मोरा उभा असतो मीराच्या काळजाची धडधड वाढायला लागते समोर मागे वळून आपला हात पुढे करतो मीरा फक्त एकटक त्याला बघत बसते ती अलगत आपला हात त्याच्या हातात देते तो तिला सोबत घेऊन प्रेयर करतो आणि मग तिच्यासमोर गुडघे टेकून डायमंड रिंग पुढे करतो पण तो अजूनही गप्पच मीरा फक्त आश्चर्याने बघत असते की हा आताही गप्पच समोर म्हणतो मीरा माझी होशील कायमची मीरा फक्त मान डोलावून होकार देते समोर दोन्ही हात पसरून तिला आपल्या मिठीत घेतो सगळे क्षण जणू काही त्यांच्यासाठी इथेच थांबले थोड्या वेळाने टाळ्यांचा कडकडाट वाजायला लागला तसे दोघेही भानावर आले आसपास गर्दी बघून मीरा पुरती लाजली सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला मीरा गर्दीतून वाट काढत बाहेर पडत होती अगदी लाजत मनात आता गाणं घुमायला लागलं होतं समोरही तिच्या मागोमाग बाहेर पडला दोघेही खूप खुश होते तेथून निघून रात्रीचे जेवण बाहेरच करून घरी परतले इथे अजून सरप्राईज बाकी होते गाडीतून उतरताच समोर गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या सुंदर सुगंधित मेळ्याच्या दिव्यांनी घर उजळून निघाले होते समर खरंच इतका रोमँटिक असेल असं त्याच्या खडूस स्वभावावरून अजिबात वाटत नव्हतं मीरा फक्त त्याच्यात हरवून जात होती तिने एकदाही हा विचार नाही केला की समरमध्ये अचानक हा बदल कसा झाला ती फक्त त्याच्या प्रेमात वेळी झाली होती ते क्षण मन भरून अनुभवत होते समरने तिला जवळ ओढले आणि आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवले मीरा ही त्याच्यात वाहवत गेली ती रात्र दोघांच्या प्रेम वर्षावत गेली आपली आठवडाभराची लंडन टूर संपवून एकदाचे दोघे भारतात परतले आता कंपनीला नवीन नवीन प्रोजेक्ट मिळायला सुरुवात झाली होती इथे कामाचा व्याप वाढत चालला होता समरने स्वतःची कंपनी राठोड ग्रुपमध्ये समाविष्ट करण्याची इच्छा व्यक्त केली त्याने फायदा दोन्ही कंपन्यांचा होणार होता मीरानेही होकार देऊन प्रोसिजर पूर्ण करण्यास सांगितली असंच कामामध्ये काही दिवस निघून गेले मीराची तब्येत ठीक नसल्याने ती आज घरीच थांबणार होती तिने तसा निरोपही ऑफिसमध्ये दिला होता दुपारून मीराला दीपकचा अचानक फोन येतो दीपक म्हणतो मीरा तापडतोब ऑफिसला निघून ये मीरा म्हणते काय झालंय इज इट नेसेसरी दीपक म्हणतो मीरा प्लीज तू आधी इकडे ये तुला सगळं कळेल मीरा म्हणते ओके ओके मी येते दीपकच्या आवाजात आज वेगळाच गोंधळ होता हे ओळखून मीरा लगबगीने ऑफिसला निघाली गाडी ऑफिसच्या गेटवरच थांबली आजूबाजूला पत्रकारांची गर्दी होती मीराला कसलाच अंदाज येत नव्हता ती गाडीतच बसून होती दीपक येताच ती गाडीतून उतरली तसे पत्रकार तिच्या भोवती गोळा झाले दीपक आणि गार्डने मीराला वाट मोकळी करत आत नेले मीरा म्हणते दीपक व्हॉट हॅपन पण काय चाललं हे दीपक म्हणतो सगळं सांगतो तू आधी कॅबिनमध्ये चल मीरा म्हणते तू मला आधी सांगशील का काय आहे दीपक म्हणतो तू चल ना मीरा आणि दीपक कॅबिनमध्ये जातात समोर समोर बॉसच्या खुर्चीवर बसलेला असतो मीरा आणि दीपकला आत येताना बघून तो म्हणतो नॉक करून आत यायचं असतं मॅनर्स विसरलात का मीरा आश्चर्याने म्हणते समर समर म्हणतो समर, समर नाही इथे सर इतक्यात पोलीस येतात मिसेस मीरा राठोड राठोड ग्रुपचे सर्वे सर्व मिस्टर राठोड यांचे अपहरण आणि कंपनीचे खोटे मालकी हक्क दाखवण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत प्लीज कॉपरेट मीरा फक्त शांतपणे समरला बघत राहते पोलीस तिला घेऊन जातात दीपक समरला विनंती करतो की त्याने हे सगळं थांबवावं पण समर त्याचं काहीच ऐकून घेत नाही मग दीपकही त्याला समजावत न बसता पोलीस स्टेशनला निघून जातो इथे मीराची चौकशी सुरू होते पोलीस म्हणतात मिसेस राठोड पाठकने आम्हाला तुमच्याबद्दल सगळं सांगितले आहे तो माफीचा साक्षीदार होण्यासाठी तयार आहे पण मिस्टर राठोड यांना तुम्ही कुठे लपवून ठेवले आहे हे फक्त तुम्हालाच माहिती आहे तुम्ही ते निमूटपणे सांगा अन्यथा इतक्यात दीपक तिथे वकिलांना घेऊन येतो दीपक म्हणतो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही मीराला असं टॉर्चर नाही करू शकत हे मीराचं जामीनपत्र पोलीस म्हणतात तुम्हा मोठ्या लोकांचं हे बरं असतं जामीन लगेच तयार होतो काही फॉर्मॅलिटीज आहे ते पूर्ण करा आणि मग घेऊन जा काही वेळाने दीपक आणि मीरा पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतात बाहेर पत्रकार वाटच बघत असतात कोणाला काहीही न उत्तर देता मीरा आणि दीपक तिथून निघतात थोड्या अंतरावर दीपक ड्रायव्हरला उतरवून गाडी स्वतः चालवतो मीराला तो रियाच्या घरी घेऊन जातो मीरा काही बोलणार इतक्यात दीपक तिला सांगायला सुरुवात करतो दीपक म्हणतो मीरा समरची कंपनी आपल्या राठोड ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यासाठी जे कागदपत्र तयार केले होते ते खोटे होते समरने तुझी खोटी सही करून राठोड ग्रुप स्वतःच्या नावे केली आपण समरला सगळं खरं सांगून टाकू मीरा म्हणते त्याने काय होणार आहे आपला पुरावाच बेशुद्ध अवस्थेत आहे पाठकला हे माहीत आहे की मी फक्त या प्रॉपर्टीची केअरटेकर आहे तरी त्याने समरला सांगितले नाही त्याने मुद्दाम समरला हे सांगितलं की राठोड यांचं मी अपहरण केलंय दीपक म्हणतो पण मग पाठकला असं कळालं की मिस्टर राठोड कुठे आहेत हे तुला माहीत आहे आणि तू अपहरण केलं असं का सांगितलं त्यांना आपला प्लॅन नाही का कळला मीरा म्हणते दीपक मिस्टर राठोड शुद्धीवर येईपर्यंत कोणालाच कळता कामा नये की ते कुठे आहेत प्लीज बी केअरफुल त्यांच्या जीवाला धोका आहे अजून दीपक म्हणतो पण समर मीराला परत अस्वस्थ वाटायला लागते दीपक तिची अवस्था पाहून तिला आराम करण्याचा सल्ला देतो तिच्यासाठी काही औषधे मिळतात का ते बघतो तो बघत असताना त्याला डेस्कवर एक फाईल सापडते फाईल वाचून तो मीराजवळ जातो दीपक म्हणतो मीरा हे काय आहे आय यू प्रेग्नेंट हे कधी झालं आणि कसं कोण आहे तो मीरा मीरा खिन्न नजरेने म्हणते आय एम इन लव्ह विथ समर दीपक म्हणतो तरीसुद्धा आज त्याने तुझ्यासोबत असं वागावं मी आत्ता जाऊन त्याला जाब विचारतो मीरा म्हणते नो दीपक त्याला यातलं काहीच माहीत नाही आणि तू त्याला काहीच सांगणार नाही चूक माझी होती मीच त्याच्या प्रेमात वाहत गेली त्यावेळेस मला त्याच्या नजरेत माझ्यासाठी प्रेम दिसलं दीपक म्हणतो पण मीरा त्याला हे कळायला हवं थोड्या वेळाने तिथे समोर येतो तो तिथे रियाला भेटायला येतो पण रिया काही कामामुळे लंडन गेली आहे हे त्याला आता दीपक कडून कळतं समोर परत जातच असतो तेवढ्यात मीरा त्याला म्हणते समोर एक मिनिट प्रॉपर्टी हवीच होती तर मागायची होती सर्वस्व दिलं होतं तुला प्रॉपर्टीही दिली असती फसवणूक कशासाठी समोर मागे वळून म्हणतो फसवणूक झाल्यावर कसं वाटतं हे कळण्यासाठी माझ्या बाबांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून खोटे कागदपत्रे बनवून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केलीस आणि त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा तू त्यांच्यावर हल्ला केलास दीपक म्हणतो हे सगळं खोटं आहे समोर समोर म्हणतो तू तर काही बोलूच नको माझा मित्र होतास ना हिला भेटायच्या आधी तूही हिला सामील झालास ये तर नशीब की मीराच्या डेस्कमध्ये मला लंडनच्या हॉस्पिटलची फाईल सापडली आणि डॅडचा पत्ता मिळाला मी पाठकला लंडनला रवाना केले मीही आता तिथेच ती निघालोय दीपक आणि मीरा आश्चर्याने बघत असतात समोर तिथून निघून जातो मीरा ठप्प होऊन खाली बसते दीपक तिला सावरतो मीराला खूप रडायला येतं दीपक तिला थांबवत नाही तिचं मन मोकळं करू देतो मीरा पाणावलेले डोळे पुसत दीपक तू आत्ताच्या आता, आता लंडनला निघ पाठक तिथे पोचला तर दीपक म्हणतो मी तुला असं सोडून नाही जाऊ शकत इतक्यात दीपकचा फोन वाचतो हॅलो फोनवरचं संभाषण संपवून दीपक म्हणतो मीरा बँकेत ज्याने तुझ्यावर हल्ला केला होता तो माणूस पकडला गेला आणि पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत लवकरच तो कोणासाठी काम करत आहे हे कळेल मीरा म्हणते मीराच्या फोनची रिंग वाचते समोरच्याचा निरोप ऐकून ती फोन ठेवते मीरा म्हणते मिस्टर राठोड शुद्धीवर आलेत रियाचाच फोन होता दीपक म्हणतो थँक गॉड ते शुद्धीवर आले आता पुढे काय मीरा काहीच बोलत नाही बेडरूममध्ये निघून जाते तिला जास्त डिस्टर्ब न करता दीपक हॉलमध्येच झोपून जातो इथे समोर लंडनला पोहोचला असून तो थेट हॉस्पिटलला रवाना झाला रिसेप्शनला चौकशी करून तो मिस्टर राठोड यांच्या स्पेशल रूममध्ये मोठ्या उत्साहाने गेला आज कितीतरी वर्षांनी तो त्याच्या वडिलांना भेटणार होता स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेल्या यशाचं कौतुक तो त्याच्या बाबांकडून करून घ्यायला उत्सुक होता पण दार उघडून आत गेल्यावर त्याने पाहिलं पाठक बाजूच्या सोफ्यावर शांत बसलेला होता बेडवर कोणीतरी होतं संपूर्ण चेहरा चादर ओळून झाकलेला होता ती चादर रक्ताने माकली होती समोरच्या काळजात चर्र झाले तो तसाच मागच्या भिंतीला टेकून उभा राहिला आपल्या बाबांसोबतच्या सगळ्या आठवणी त्याच्या डोळ्यांभोवती फिरू लागल्या आणि बाबा हा एकच हंबाटा त्याने फोडला तो धावत जाऊन त्या बेडला बिलकला डॅड डॅड बाबा बाबा उठाना मी नाही तुम्हाला डॅड हाक मारणार बाबा उठाना इतक्या समरच्या डोक्यावर हलका घाव बसतो तो, तो वळून बघतो तर पाठक मागे उभा असतो त्याचे दोन्ही हात वर करून त्याच्या हातात बंदूक असते आणि पाठकच्या मागे रिया उभी असते पाठक वर बंदूक ताणून समरला काही समजायच्या आधीच पोलिसही आत येतात त्यातले दोघेजण पाठक आणि त्याची बंदूक ताब्यात घेतात त्यांच्यातला सिनियर ऑफिसर रियाला सॅल्यूट करतो रिया म्हणते ऑफिसर्स टेक इट हिम अवे आय विल जॉईन यू लेटर पोलीस म्हणतात ओके मॅम आणि ते निघून जातात समर आश्चर्याने रिया हे काय होतं ते पोलीस तुला एकदम सेल्यूट वगैरे आणि माझे बाबा रिया म्हणते रिलॅक्स मिस्टर राठोड एकदम ठीक आहेत बाहेर चल निवांत बसून बोलू रिया आणि समर हॉस्पिटलच्या गार्डनमध्ये येऊन बसतात समर म्हणतो आता तरी सांगशील की हा सगळा काय प्रकार आहे रिया एकदम दीर्घ श्वास घेते आय एम रिया ठाकूर स्पेशल ऑफिसर फ्रॉम क्राईम ब्रँच समोर म्हणतो व्हॉट क्राईम ब्रँच स्पेशल ऑफिसर रिया म्हणते हो हा माझा आणि मीराचाच प्लॅन होता अंकलनी म्हणजे मिस्टर राठोड यांनी त्यांच्यावर हमला झाला तेव्हा मीराला फोन केला होता पण काही कळायच्या आतच फोन कट झाला मीरा जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा अंकल तिला जखमी अवस्थेत आढळले बेशुद्ध होण्याआधी त्यांनी पाठकचे नाव घेतले तिथे तिला एक मोबाईल फोन सापडला त्यावर नुकताच एक फोन आला काम झालं असेल तर मुंबईत निघून ये मीराने आधी त्याला ॲडमिट केले आणि मला घडलेला प्रकार सांगितला मग मी इथे त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी सांभाळली आणि मीराने कंपनीची पण त्याआधी मी आमची माणसं कामाला लावून पाठक आणि अंकलच्या फॅमिलीची संपूर्ण माहिती काढली अंकलची दुसरी पत्नी म्हणजे तुझी सावत्र आई ही हल्ल्याच्या दिवसापासूनच गायब होती ते दोघेही इथे फिरायला आले होते योगायोगाने तिचं नाव सुद्धा मीरा होतं म्हणून आपल्या मीराला अंकलची वाईफ मीरा, अंकल मीरा बनवून पाठवले तुझ्याबद्दल माहिती मिळवणं थोडं कठीण होतं एकतर तुला त्यांनी बेदखल केलं होतं तू इथे राहतही नव्हतास आणि तू त्यांची ओळख म्हणजे तुझं नाव समर राजपूत राठोड ऐवजी फक्त समर राजपूत असं लावत होतास लेकिन हमारे क्राईम ब्रँचवाली दिमागने तुम्ही धुंडी लिया समर फक्त आ वाचून ऐकत होता हे सगळं त्याच्या समजण्यापलीकडे होतं रिया पुढे सांगू लागली मीराने जेव्हा ऑफिसमध्ये प्रवेश केला तेव्हा पाठक जाम खुश होता पहिल्याच दिवशी आमचा प्लॅन फेल होणार होता कारण मीराने स्वतःला केअरटेकर म्हणून सांगितले आणि तुझा शोध घेतला पाहिजे असं सुचवले तसा पाठकला संशय आला पण दीपक आत आला आणि विषय टळला दीपकला विश्वासात घेऊन मीराने त्यालाही या प्लॅनमध्ये सामील केले हा पण दीपकला माझ्याबद्दल काही माहीत नाही आहे त्याच्या स्पर्धेच्या कल्पनेमुळेच तुझी भेट झाली आमच्यासोबत नशिबाची साथ इतकी जोरदार होती की तुझा रूम पार्टनर नेमका दीपक होता कंपनीची खडा खडा माहिती दीपक कडून मिळत होती आमची एक टीम त्या मीराला शोधत होती समोर विचारतो पण मग माझा पत्ता सापडलाच होता तर मला बाबांबद्दल का नाही सांगितलं रिया गोड असून म्हणते कारण आमचा तुझ्यावरही संशय होता समोर म्हणतो म्हणजे रिया म्हणते प्रॉपर्टीतून बेदखल केलं होतं मग त्याच प्रॉपर्टीसाठी मुलगा बापावर हल्ला करू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही समर म्हणतो माय गॉड हाऊ चीप रिया म्हणते चीप काय त्यात असे गुन्हे घडलेत मी जवळून पाहिले आहेत असे लोक समोर म्हणतो मग आता तरी विश्वास आहे का रिया परत तेच गोड असून म्हणते तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठीच तर माझी एंट्री झाली त्याच निमित्ताने माझी मॉडेलिंगची इच्छा पूर्ण झाली मी तुझ्यावर सतत पाळत ठेवून होते याच दरम्यान अंकलच्या तब्येतीत सुधारणा होत होती तुमच्या लंडन वारी दरम्यान मीरा अंकलला सायंकाळी भेटायला जायची आणि तुमचं प्रेमही त्याच दरम्यान फुललं समर रागाने म्हणतो तो सुद्धा तुमचा प्लॅन होता म्हणा रिया म्हणते वेट अ मिनिट रिया पण भडकते तुमचं प्रेम प्रकरण आमच्या प्लॅनचा भाग नव्हता मीराचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे पण तूच तिला दगा दिलास समर म्हणतो नाही म्हणजे रिया म्हणते असो आमच्या माणसांनी त्या गायब झालेल्या मीराला शोधून काढले तिच्याकडून आम्हाला असं कळलं की ज्याने तिला हे काम करण्यासाठी सांगितले तो पाठकचा माणूस होता पाठकने पार्टनरशिपच्या नावाखाली खूप फ्रॉड केले होते आणि आता तो संपूर्ण कंपनी गिळंकृत करण्याच्या तयारीत होता पण मीरा म्हणजे पाठकने जिला पाठवले होते ती तुझ्या बाबांच्या चांगुलपणामुळे त्यांनाच पाठक विरुद्ध मदत करत होती अंकलवर जेव्हा हल्ला झाला तो त्या मीरासाठी होता तो तिच्या जुन्या वाईट काळातील दुश्मनीतून झाला होता ते नंतर सिद्ध झाले त्यातून ती बचावली आणि अंकल जखमी झाले समर म्हणाला मला बाबांना भेटायचं आहे रिया म्हणाली चल दोघेही मिस्टर राठोड यांना भेटतात मिस्टर राठोड तिला येऊन म्हणतात बेटा समर समर डॅड म्हणतो पण मग आपली जीप चावत तो बाबा पण म्हणतो रिया म्हणते चला अंकल मी निघते माझी इथली ड्युटी संपली समर म्हणतो बाबा मी आता तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही मिस्टर राठोड म्हणतात समर तू पण आता मोठा बिझनेसमॅन झालास रियाकडून सगळं समजलं मला रिया आणि मीरा खूप हुशार मुली आपल्या शिमलाच्या आश्रमात शिकणाऱ्या मुली तुझ्या आईला या दोघी खूप आवडायच्या ती नेहमी खास यांना भेटण्यासाठी यायची त्या दिवशी मी चुकून मीराला फोन लावला पण ती ताबडतोब धावून आली माझ्यासाठी आणि दोघींनीही किती जिकरीचे काम केले आपला कोणताही जवळचा संबंध नसताना त्यांनी केवढी आपली मदत केली पण मीरा कुठे आज आली नाही इथे रिया म्हणते आय डोंट नो अंकल ती निघून गेली आणि संबंध कसा नाही आमचा तुमच्याशी आमच्या आश्रमाचे पालक आहात तुम्ही समोर आश्चर्याने बघून म्हणतो म्हणजे कुठे गेली मीरा रिया समोरकडे रागाने बघते आणि म्हणते बाय बाय अंकल मी निघते रिया बाहेर पडून जायला लागते समर तिच्या मागे मागे हाक मारत जातो समर म्हणतो रिया थांब तिचा हात पकडून तो म्हणतो रिया मीरा कुठे रिया म्हणते ती गेली आता कशासाठी हवी आहे ती तिला काहीच बोलू न देता तू तिला अपराधी ठरवलंस तिला साधी स्वतःची बाजूसुद्धा मांडू दिली नाहीस समर म्हणतो माझी चूक झाली रिया पण लंडनला जे काही झालं ते नाटक नव्हतं मीरा खरंच मला खूप आवडते प्रेम आहे माझं तिच्यावर त्यावेळेस मला काहीच माहीत नव्हते तिथून आल्यावर पाठकमुळे माझी फसगत झाली मी मीरावर असा अविश्वास दाखवायला नको होता प्लीज रिया मला सांग मीरा कुठे रिया म्हणते समर मीरा प्रेग्नेंट आहे समोर म्हणतो काय पण तिने मला का नाही सांगितलं रिया म्हणते ती तुला त्या दिवशी सांगणारच होती पण व्हॉट यार जे झालं ते सोड जा म्हणव तिला शिमला त्याच आश्रमात गेली आहे ती तोच आश्रम सांभाळायला समोर म्हणतो थँक्स रिया समोर निघाला आपल्या मीराला म्हणवायला तिला कायमचं आपलं करायला कथा आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच कथा नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद